असंसाधारण. 200 वर्षांपूर्वी ज्या काळात महिलांचे शिक्षण निषिद्ध होते तेव्हा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण प्रशिक्षण अभ्यास पूर्ण करून महिला शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतली आणि आपल्या देशात मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्यांच्यामुळेच आज आपण सर्व मुली शिक्षण घेत आहोत. अशा या देशातील पहिल्या महिला शिक्षिकेस मी शतः नमन करते. धन्यवाद.